फ्रेंड, स्वागत है तुमचं माय लाइफ आई व्यू मॉम लाइफ मध्ये। आणि आज आपल्याकडे येऊन आहे छोटी सी सब्सक्राइबर, तर आणि तिचं सुद्धा एक चॅनल आहे। तुझे चॅनल नाव काय आहे? ठीक आहे, तरीच्या चॅनलला सुद्धा तुम्ही सब्सक्राइब करा। आणि सोबतच आयू आहे खेडत, ही आहे पियूची फ्रेंड आहे पारू, पियू आहे बसून। आणि आता माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे, सायंकाळ 8 वाजले आहे, आता जेवायचं आहे। तर चला आता आपण जेवण करूया। आणि सोबतच मी आता व्हिडिओला स्टार्ट केले आहे। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक असाल, घरी रहा, सुरक्षित रहा, कोरोना कमी झाला असेल तरी फिरू नका आणि माझी व्हिडिओ बघत चला। आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत बघत चला। तर आम्ही आता आलो बाहेरून आणि बाहेरून आले आणि त्याचबरोबर आम्ही काहीतरी आणलं होतं, तर आम्ही आणली दाबेली। तर तुमच्याकडे खरं कशी दाबेली मिळते तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे कशी। बघा, ही दाबेली आहे, पियू खात आहे। आयूला आणि पियूला भरपूर आवडते दाबेली। आईची झाली आहे जवळपास शायद खाऊन, त्यांनी आधी अधुरी ठेवून दिली, बसला आणखी तो खायला। तरी बघा, ब्रेड आहे, ब्रेडमध्ये कापून असते, त्यामध्ये चटणी असते आलूची आणि सोबतच तिखट मीठ वगैरे असते, खूप सुंदर वाटते खायला। आम्ही आत्ताच बाहेरून आलो, आणखी आणली आणि सोबतच माझा झाला आहे स्वयंपाक। तर चला मी तुम्हाला दाखवते। तर चला फ्रेंड्स, माझा झाला आहे स्वयंपाक आणि मी आज स्वयंपाकामध्ये बनवली होती पत्ता कोबीची भाजी वरण। तर ही बघा, ही आहे पत्ता कोबीची भाजी आणि ही आहे बेसन लावून पत्ता कोबी केलेली। इथे आहे भात, इथे आहे डाळ आणि माझ्या पोळ्या सुद्धा झालेल्या आहेत। तर आता मी बनणार आहे काकडीची थोडीशी चटणी आणि काकडी सलादच बनवून टाकेल मी आता, आणि सोबत तळणार आहे पापड आणि नंतर आपण जेवू। हे बघा, आता मी करणार आहे पोळ्या, दळून घेतली पोळे। आता या पोळ्या मी घेते गरम करून, तर आमच्याकडे किती ताज्या बनवल्या तरी पोळ्या आणखी एकदा गरम कराव्याच लागतात। तर माझ्या मिस्टरांना कितीही बनवलेलं आत्ता तुरंत बनवलेल्या पोळ्या दिल्या तरी सुद्धा ते गरम करूनच मागतात, त्यांना खूप गरम खायचं असतं, माहीत नाही का। तर आम्हाला चालतं थोडंसं थंडही। तर मी आणखी पोळ्या एकदा करून घेते गरम, कारण मी बाहेर गेली होती मी सांगितल्याप्रमाणे, तर तिथे जायच्या आधी मी बनवलेला होता स्वयंपाक आणि आता मी जाऊन आल्या। तर जाऊन येण्या जाण्यामध्ये आम्हाला एकच तास गेलेला, पण मात्र तरी त्यांना पोळ्या गरम पाहिजे। पोळ्या तर हॉटपॉटमध्येच होत्या, गरमच आहे पण आणखी गरम पाहिजे। तर चला करून घेऊया आणि सोबतच आता मी कापते काकडी। तर आपल्या झालेल्या आहेत पोळ्या जवळजवळ गरम झाल्या। हॉटपॉट मध्येच ठेवले होते पोळ्या, आता काकडी कापून घेऊ। काकडी कापायला ती शिल्लक जरुरी असते, सोबतच तुमच्याशी गप्पा सुद्धा मारते। तर माझ्याकडे रोज आता हे आले, यांना पाहिजे गरम सगळं। तर त्यामुळे मी गरम करत आहे, माझ्याकडे रोज या टायमाला कोण ना कोणी असतं, पण आज मात्र सगळेजण आपापल्या घरी आहेत किंवा कुठे बाहेरही गेले असतील तरी मला माहित नाही, कारण मीच घरी नव्हती, मीच आता आलेली। तर त्याच्यामुळे सध्या आज माझे फ्रेंड नाही आलेले आणि काकडी सुद्धा कापून झालेली आहे, भाजी सुद्धा झालेली आहे, थोडीशी जळली, भात सुद्धा झाला। चला आता आपण करून घेऊया जेवण, मी करते गॅस बंद। हे बघा, माझ्या मिस्टरांना पाहिजे पिंगर, तर हे पिंगर कधी खाता तो मला नक्की कमेंट करून सांगा, कधी खाल्ले जाते तर मी तुम्हाला दाखवते। माझे मिस्टर हसत आहे मी त्यांना विचारलं तर। हे बघा, हे माझ्या मुलाला सुद्धा खूप आवडतात, मी घरी सुद्धा तळते पण मात्र आवडीने आणतात, कारण त्यांना भरपूर आवडतात, थोडीशी पोटामध्ये गेले तर आणखी जास्त आवडतात। तर चला आता मी घेत आहे जेवण, आता मी घेऊन घेते झाल्या प्यायला तयार। आमचं इथे डायनिंग तयार आहे, पण आमचं डायनिंग असा सगळ्या बुकांनी भरलेला आहे, कारण मी रोज स्वच्छ करते तो रोज तसाच होतो। आज आहे नेक्स्ट डे, तर आज आहे आमच्याकडे आलूची भाजी आणि पोळी आहे, आयू आहे जेवत। तर आता आयूचं आहे जेवण होत आणि सोबतच पियू, आणि इकडे हा आहे दिग्विजय।
तर हा पीयू आयूचा फ्रेंडच आहे, आमच्याच समोरच्या ब्लॉकमध्येच राहतो आणि हे दोघं करत आहे आपापला अभ्यास सुरू आहे त्यांचा अबॅकस। तर हे अबॅकस एक मॅथ, त्याच्यामध्ये मॅथ जास्त शिकवलं जातं, तर कुणाकुणाकडे अबॅकस हो शिकवलं जातं तर मला नक्की सांगा। आणि सोबतच आज आहे पीयूचं प्रोजेक्ट, तर पीयूला प्रोजेक्ट आलेला आहे आणि ते तिला करायचं होतं। तर इथे एक लोकांना खायला ॲपल मिळत नाही, मात्र त्यांना आज ॲपलपासून ती प्रोजेक्ट करत आहे। तर तिने बघा एक मिक्की माऊसचं असं काहीतरी काढलं आहे तिने, तर प्रोजेक्टचं समोर मोबाईल आहे, मोबाईलमध्ये बघूनच ती करते आहे आणि मिक्की माऊस आहे त्याच्यामध्ये। आणि त्याचप्रकारे ती दोन तीन ॲपल कापले तिने आणि दोन तीन ॲपल कापून तिचं आणि दिग्विजयचं मिळून करणं सुरू आहे तिथे। आणि इकडे सोबत काकडीसुद्धा घेतलेली आहे, इथे खायला मिळत नाही मात्र त्यांना प्रोजेक्टसाठी हवी आहे। तर असो, तर तिने प्रोजेक्ट केलं, टीचरला पाठवलं आणि नंतर ते ॲपल सोबत प्रोजेक्ट करता करता खाण्यामध्ये जात होती आणि नंतर तर मात्र ते प्रोजेक्टचे जो ॲपल होता तो खाण्यातसुद्धा गेला, दोन्ही कामं झाले। तर आणि आता यांचं सुरूच आहे, तर तिचं होतपर्यंत मी इकडे माझे कामं करत होते। बघा फायनली डन झाला आहे यांचं प्रोजेक्ट, जवळजवळ संपलेलंच आहे। आणि आयूलासुद्धा प्रोजेक्ट असतं पण तो काही बरोबर करत नाही, पीयू पूर्ण आपले प्रोजेक्ट वगैरे सगळंच करते। ही दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेस असं असते आणि मी शेवट दाखवते, अतिशय सुंदर दिसत होतं मात्र ते खरंच एखादं उल्लू कसं असतं त्याप्रकारे त्यांनी बनवलेलं होतं। हे बघा याचं लास्ट लुक आहे, हे ॲपलपासून बनवलेलं प्रोजेक्ट आहे। तर कुणाकुणाला आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर माझी मुलगी फोर्थमध्ये आहे ना, तिला बघा या प्रकारचे प्रोजेक्ट असतात, तर कसं वाटलं तर मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर ते सुद्धा सांगा। आणि सोबतच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय फ्रेंड्स।